शुभप्रभात बालमित्रांनो, आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 54 वर योग्य चिन्हे जोडून शब्द लिहा व वाचा हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग तुम्ही सर्वांनी मराठीचं पुस्तक उघडा, पान क्रमांक 54 पहा. इथे ह्रस्व वेलांटी आणि दीर्घ वेलांटी या शब्दाला आपल्याला जोडायची आहे. योग्य चिन्हे जोडून शब्द अर्थपूर्ण आपल्याला शब्द तयार करायचा आहे आणि शब्द लिहायचा आहे आणि शब्दांचे वाचन करायचे आहे. पहिला शब्द आहे, आता पहा इथे व ही र विहीर ही पहिली वेलांटी आहे, म्हणजे ह्रस्व वेलांटी. ती या व ला जोडायची आहे व शब्द व ला ह्रस्व वेलांटी जोडली की व चा उच्चार होतो वी ही र. शब्द तयार झाला विहीर, अर्थपूर्ण शब्द तयार झाला विहीर. हे पहा त आणि लला काला ला, तर आपल्याला ह्रस्व वेलांटी त ला जोडायची आहे. शब्द तयार झाला ती ला, तिला. म्हणा सर्वांनी तिला. पुढील शब्द पुढील आहे, पुढील अक्षर आहे मला काना मा आणि त, तर ह्या त ला आपल्याला दीर्घ वेलांटी जोडायची आहे. त चा उच्चार होतो ती. पूर्ण शब्द तयार झाला मा ती, माती. पुढील अक्षर आहे प आणि प च्या पुढील अक्षर आहे र, तर ह्या र ला आपल्याला दीर्घ वेलांटी जोडायची आहे. र ला दीर्घ वेलांटी जोडली की र चा उच्चार होतो री. अर्थपूर्ण शब्द तयार झाला परी. म्हणा सर्वांनी परी. आता ह्रस्व उकार आणि दीर्घ उकार ह्या चार शब्दाला आपल्याला योग्य त्या ठिकाणी जोडायचा आहे. योग्य अक्षराला आपल्याला ह्रस्व आणि दीर्घ उकार म्हणजे दोनपैकी एक आपल्याला जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आता पहा इथे क द ळ, तर ह्या क ला आपल्याला ह्रस्व उकार जोडायचा आहे. क चा उच्चार होतो कु द ळ, अर्थपूर्ण शब्द तयार झाला उदळ. म्हणा सर्वांनी उदळ. पुढील शब्द आहे क ब त र. आता बघा ब या अक्षराला आपल्याला ह्रस्व उकार जोडायचा आहे. आता अर्थपूर्ण शब्द तयार झाला कबूतर. म्हणा सर्वांनी कबूतर. झला काना झा आणि ड, या ड ला ड या व्यंजनाला आपल्याला रस दीर्घ उकार जोडायचा आहे. अर्थपूर्ण शब्द तयार झाला झाडू. म्हणा सर्वांनी झाडू. कला काना का, आता क ला आपल्याला दीर्घ उकार जोडायचा आहे. क ला दीर्घ उकार जोडला की क चा उच्चार होतो ऊ आणि र. अर्थपूर्ण शब्द तयार झाला कापूर. म्हणा सर्वांनी कापूर. आता एकार आणि ऐकार या शब्दाला आपल्याला जोडायचे आहे. पहा इथे ब ला आपण एकार जोडूया. ब चा उच्चार होतो बे डू क बेडूक. म्हणा सर्वांनी बेडूक. आता पुढील बघा, या र ला आपण एकार जोडला की र चा उच्चार होतो रे ड कू रेड कू. आता या ब ला आपण ऐकार जोडूया. ब चा उच्चार होतो बई. आपा बई ल बई. तर ह्या क ला आपण ऐकार जोडूया. क चा उच्चार होतो कै कैरी. म्हणा सर्वांनी कैरी. म्हणा सर्वांनी कैरी. कैरी. आता ओकार आपल्याला जोडायचा आहे. कैरी ह्या शब्दांना आपल्याला ओकार जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. झला ओकार जोडूया आणि झचे वाचन करूया झो आणि कला कांदा का झोका. म्हणा सर्वांनी झोका. स आणि मला आपण ओकार जोडूया. स चा उच्चार होतो स. मला ओकार जोडला की म चा उच्चार होतो मो आणि र. स मो र समोर. आता ह्या मला आपण ओकार जोडूया.
तिला माती परी कुदळ कबूतर झाडू कापूर बेडूक रेडकू बैल कैरी झोका समोर गोगलगाय जोडी। तर अशा प्रकारे आपण योग्य चिन्हे जोडून शब्द तयार केलेले आहे, शब्दांचे लेखन व वाचन केलेले आहे। तर आज तुम्ही काय करा, ज्या विद्यार्थ्यांकडे मराठी बालभारती व्यवसाय ही पुस्तिका असेल त्यांनी तुमच्या पान क्रमांक हे पहा 78 वरील योग्य चिन्हे जोडून शब्द लिहा वाचा पुन्हा लिहा। तर हा घटक तुम्ही पूर्ण करायचा आहे। हे मराठी बालभारती व्यवसाय ही पुस्तिका नसेल त्यांनी हे सर्व तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे। धन्यवाद।